मॉर्निंग फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता सोडाव्यापूर्वी बेबीला आंघोळ घालून गेलेत मावशी, बट ती अजूनपर्यंत झोपली नाही, नाही तर नेहमी झोपून जाते ती लगेच. घरामध्ये तसंच सगळा पसारा राहिलाय, मी तुम्हाला दाखवते. बेबीची आजी बेबीला झोपवण्याचा प्रयत्न करते, बेबीचा मोठा भाऊ जो काहीतरी प्रयत्न करतोय त्याचं त्याला माहिती. बेबीचे पप्पा कुठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बसले. बेबीची मम्मी एकटीच नाही आवरणार, पप्पा पण तिला मदत करते. तर मम्मीचा चष्मा येतो, नंबर लागला तुझा, नंबर विंबर लागतो तुझ्या काढलो. काय छान दिसते, छान दिसते. एक क्षणासाठी वाटलं कोणती दुसरी नाश्ता बनवते. खूप एक तास झाले इडलीचं पीठ काढून ठेवलंय, पण अजून काय नाश्ता बनवला नाही. जसं मी काय करणार, तुम्ही लोक तिला शांत करत नाही तर मी काय करणार. करतोस आहे, तुला उठायचा कंटाळा आलाय तो बस. असं काय नाही, असं काय नाही, असंच आहे. हिला जवळ चोरी पकडली जाते ना आणि ही मनापासून काय लपून राहत नाही. ती भले दुसरं काय बोलत असेल, पण हिच्या मनात जे आहे ना ते मी बरोबर पकडतो. लगेच गप बसते. आता पण गप बसले की ना, जसं मी बोललो उठायचा कंटाळा आला. तर मम्मीच्या थोड्या प्रयत्नांनी बेबी शांत बसली आहे, आणि भावाच्या पण थोड्याफार प्रयत्नांनी बेबी शांत बसली आहे. तो शेपटी हलवतो, त्याने हवा बेबीला लागते, त्याच्यामुळे ती शांत झाली असं आपण समजू. थँक्यू बाबू, थँक्यू. इडली बनवण्याची तयारी करते. आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी काही डिसिजन घेतले व्हिडिओ बद्दल, म्हणजे काय काय नवीन प्लॅन केलंय तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं. तर व्हिडिओ वरती बनवून राहा. इडलीच्या भांड्याला आता तेल लावायचं चालू आहे. इडली जस्ट लावून झाली आहे. नारळ फोडून दे चटणीसाठी. हे रात्रीच नारळ पण आणलं होतं. रात्री मी ॲक्च्युली दवाखान्यात गेलो होतो फ्रेंड्स डॉक्टरांकडे, तर त्यांनी मेडिसिन वगैरे दिलं आणि तेच मेडिसिन खाऊन मला रात्री झोप आलेली, म्हणून रात्रीचे भांडे असेच राहून गेले होते. जवळपासच्या एरियात कोण राहत असेल आमच्या आजूबाजूला, तर ह्या नारळाच्या ज्या करवंट्या असतात तर प्लीज जमा करून ठेवा. बेबीच्या धुरी द्यायला लागतात, सो माझ्याकडे करवंट संपलाय तर प्लीज जमा करून ठेवून ह्या मला द्या. नारळ फोडून हवाय चटणी बनवायला. नारळ बघूया एका ह्याच्यामध्ये फुटतोय का आपल्याकडून. लेट्स ट्राय. ए पाणी हवंय. अरे हा पाणी पण हवंय. बापरे कोण मूर्ख भाजी अशी आणून टाकायला. ए ती मी आज रात्री मी आणून ठेवली. अरे पण ती खालची भाजी चेपली ना. फोडू का? फुटला फुटला फुटला. हे बाई इथे पाणी सगळं सांडवलं. अरे मग आता ते थोडं हे होणारच ना. अरे त्याच्यावर तर पहिले हे तरी काढून घे. आता बेबीची मम्मी जर सगळं व्यवस्थित जे काय करून याची चटणी तयार करते. तर तिकडे नाश्ता तयार होत आहे फ्रेंड्स, आणि इथे थोडंसं आम्हाला घर आवरून घ्यायचं आहे. तर ब्लँकेट्स आणि हे सगळं इकडचं आवरण्याची जिम्मेदारी माझी आहे, तर मी पहिला हे करून घेतो. तोपर्यंत तिकडचा पूजा सगळं आवरून घेणार आहे, आणि मधलं जे काय आहे ती खराब करायची जिम्मेदारी गब्बरची. ओके गब्बर, करशील ना? गुड बॉय. भांडूच नका तुम्ही. मी तर कधीच बोलून सुरुवात करत नाही भांडण्याची. कालचं उदाहरण देते. काय त्यांचे मी व्हिडिओ बघते. असं नाही अजिबात, पण ते लोक खोटे आहेत. दोघांचे थंबनेल बघशील तर एकसारखेच आहे, आणि एकाच अकाउंटनी व्हिडिओ टाकतात आणि ते सगळं फोटो आहे. म्हणजे मला मला काय वाटलेलं की तू ते सगळं खरं समजते, जे की मला माहिती आहे तो व्यक्ती लोकांना खिसण्यासाठी व्हिडिओजवर व्ह्यूज आणण्यासाठी टिकटॉक बसून तो काहीही करू शकतो, खोटं बोलू शकतो. आणि नाहीतर त्यांच्या घरचे पण ओरडले असते की नका बनव असं काय तसं काय, बट ते दोघं पण फक्त लोकांच्या इमोशन्सशी खेळून ते व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर त्यांनी व्हिडिओ पण मॉनिटाईज केला नसते. फक्त बोलतात येते दोघं, दुसरं काहीच नाही करत आहे. ना तर त्याला व्लॉग म्हटलं जाईल ना काय, ते उगाच लोकांना खिचण्यासाठी एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात. गेम प्लॅन चालू आहे, नाहीतर ॲटलिस्ट मुलाकडचे नाही पण मुलीकडचे घरचे बोलले असे आपल्याला नाही पाहिजेले तो, तर आपण तसले बोलायचं पण नाही काय व्हिडिओमध्ये. पूजा त्याला आवडतं. अरे पण ते त्याला नाही द्यायचंय खायला यार. त्याचं जेवण तिथे ठेवलंय ना, नंतर जाऊन कसं दाखवतील माहिती. एकतर कोणचे तरी त्यांच्या मध्यंतर येऊन दोघांचं पॅचअप करून देईल आणि त्याचा ते मोठा व्हिडिओ करतील एकदम, की आम्ही आलो एकत्र. नाहीतरी असं तरी होईल की ती झाली प्रेग्नेंट म्हणून दोघं एकत्र येतील इमोशनली येऊन एकत्र यायचं असं काहीतरी करतात, सीन क्रिएट करतात. माझं एवढंच म्हणणं आहे की तू तसल्या गोष्टींना खरं समजू नको. मी खरं समजत नाही. गुड, आम गुड, आम बेस्ट बेस्ट बेस्ट. बंद कर ना.
आणि नारळाची ती कवळत आणि करतो माझी मम्मी अच्छा हा पण येतोय मम्मी ऍक्च्युली राहते दुसरीकडे मी दुसरीकडे म्हणजे पूजा आणि आम्ही वेगळीकडे राहतो न्यूक्लिअर फॅमिली जॉब साठी हा जॉब साठी हा पूजाचं ऑफिस जवळ इथून पडतं माझं पण ऑफिस इथून 10-15 मिनिटावरती आहे म्हणून आम्ही इथे लांब राहतो आणि मम्मी पप्पा वगैरे दुसरीकडे राहतात कमेंट्स होत होत्या की तुमची मम्मी कुठे वगैरे ते येत असतात इथं येऊन जाऊन असतात एवढंच की मम्मीच्या पण पाठीचा प्रॉब्लेम आहे म्हणून तिला सारखं ट्रॅव्हलिंग जमत नाही आणि आम्ही पण आता बेबी आहे म्हणून सारखं सारखं मम्मीकडे जाऊ शकत नाही कमेंट्समध्ये बोलत असतात की माझे आई वडील माझ्याशी बोलत नाही काय करू तुमची लव्ह स्टोरी टाकलंय त्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलंय माझे आई वडील का नाही बोलत किंवा काय नाही प्रॉब्लेम आहेत तर जर तुम्ही जर पाहिलं नसाल तर ते जाऊन ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल क्लिअर होईल की माझे आई वडील का बोलत नाहीत करून एक गोष्ट नक्की मी क्लिअर करेन जर माझ्या घरचे कोणी जर व्हिडिओ बघत असतील किंवा त्यांना जर काही वाटत वगैरे असेल काय मलाही माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि अशा कंडिशन मध्ये तर अजून जास्त येते म्हणजे जर म्हणजे ह्यावेळी जर माझी मम्मी किंवा कोणी घरातलं सोबत असत तर ऑफकोर्स तिला बरंच वाटलं असतं बाकी काय नाही बस सोबत दोन शब्द बोलायसाठी जरी असतं तरी पण खूप झालं असतं तिच्यासाठी बट घरातले देखील आहेत मामी मम्मी बहिणी माझ्या वगैरे सगळे आहेतच बट तरीही एक आई वडिलांची कमतरता असते पूजा तिच्या पप्पांना तर खूप मिस करते मम्मीला पण खूप करते पूजाचे भाऊ बहीण आहेत दोन जरा तर त्यांना देखील मिस करते भावाला खास करून पूजा स्वतःच्या खूप मिस करते तिचं तर खूप आवडतं आहे कधी कधी झोपेमध्ये तर लग्न झाल्याच्या नंतर स्टार्टिंगला सारखी भावाला झोपेत हाक मारायची पप्पांना पण हाक मारायची पण बाजूला मी असायचो पप्पा किंवा भाऊ नसायचो इट्स ओके झालं ते झालं मी एवढंच सांगेन की मी माझ्या लाईफ मध्ये खूप सुखी आहे आता सध्या मला काहीच बोलते नाही माझ्या लाईफ मध्ये नाही मम्मी पप्पांनी दिलेल्या लाईफ मध्ये पुढे जाऊन जे मी लग्न त्याच्यात माझा पण खूप प्रयत्न असतो जर खरंच हिच्या फॅमिलीमधलं कोणी बघत असेल तर मी खूप प्रयत्न करतो हिला जमेल तितकं हिच्या मनासारखं राहू देऊ खुश राहू देऊ हवं ते करू देऊ प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करू प्रत्येक गोष्टी हिची समजून घेऊ मी पण कधीच हिला कोणत्या गोष्टीला अडवत नाही वगैरे जे काय आणि हा खरं बोलतात जेव्हा आई होतात ना तेव्हाच आईचं मन कळतं आणि मी आता समजते माझ्या आईचं मन किती काय होत असेल ते मी खरंच दुखवलंय तिला पण जेव्हा एकदा बोलायला लागतील जेव्हा एकदा आपल्यासोबत राहतील त्यांना जसं समजेल की त्यांची मुलगी सुखी आहे तिच्या आयुष्यात म्हणजे तिला चांगला नवरा भेटला किंवा तिला चांगला लाईफ पार्टनर अरे म्हणजे एक चांगला लाईफ पार्टनर भेटला किंवा तिला समजून घेतोय तिचं सगळं काय करतोय तर त्यांना बरं वाटेल असं ऑफकोर्स मग ते पण खुश होतील एकदा त्यांना माझ्याशी बोलू तरी रे व्यवस्थित मग ते बोलल्यानंतर मग ते तुझ्यापेक्षा जास्त माझ्याशी नको नको बोलून पण मम्मी पप्पांनी पण सांगितले मम्मीला जास्त प्रवास करू नको पाठ दुखते तरी पण मम्मीला तर माझ्या फिरायला फार आवडतं मला वाटतं तिच्यामुळेच माझ्यात पण गुण आले फिरायचे माझी मावशी राहते विरारला तर मम्मी आता तिच्याकडे जाणार आहे स्टेशनला निघते मम्मी आणि मम्मी सॅटर्डे संडेची येते फ्रेंड्स किंवा अजून मधून पण येते पूजासोबत कधीही टाइम स्पेंड करायला वगैरे वगैरे पूजासोबत थोडा हात बटवायला बट आता मम्मी चालली आहे विरारला त्यासाठी मावशीला घ्यायला येते स्टेशनवरती तर मम्मी स्टेशनला जाणार आहे तिथून मावशीसोबत विरारला चालली माझं तर म्हणणं होतं नको जाऊ प्रवास नको करू कारण की रात्रीच मम्मीची पाठ पण दुखत होती त्यासाठी म्हणत होतो की आरामच कर बट तरी आता पाठ ठीक झाली तर मम्मी परत बाहेर निघाली ओके ओके काय नको जाऊ नको जाऊ ओके नाही ओके नाहीच जायचं असं काही नाही बेटा आज संडे आहे ती माझ्या आतुरतेने वाट बघते मला जाणं गरजेचं आहे वळूया आपण त्या पार्टकडे की जिथे हा व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली ऍक्च्युली झालं काय की पूजा मला म्हणली की आपण आज बेबीचा फेस रिव्हील करूया सारख्या सारख्या एडिटिंग मध्ये बेबीचा फेस ब्लर करावा लागतो वगैरे वगैरे सो आज आम्ही बेबीचा नाही नाही 10K सबस्क्रायबर्स आपले कम्प्लीट झाले लगेच त्याच दिवशी आपण बेबीचा फेस रिव्हील करू 1.4K जवळ सबस्क्रायबर आहेत फ्रेंड्स आपले एकदा 10K सबस्क्रायबर्स झाले
तर आपण लगेच देवीचा फेस रिव्हील करू शकतो. अन्नात तीन प्लेट इडली घर पे येऊ. दो तेरा दो मेरा, दो तेरा तीन मेरा. काय रे वो मेरा है. अच्छा खाऊन घ्या आणि गोळ्या खा लवकर. हे घे ना, हे घ्या बरोबर. जिथं पाय ठेवायचं असं तिथंच येऊन बसतो. बोल काय बोलत होती. बरं झाले का मम्मी. काय बोलत होतीस. खूप छान बनवलंय बेटा. तर फ्रेंड्स आम्ही दोघंही आता नाश्ता करून घेतो आणि भरपूर सुंदर आणि छान. तू खा दा. मगाशी बोलणं असं चालू होतं व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर आपले 100K सबस्क्रायबर्स होण्यापर्यंत मी काय दाढी शेव करणार नाही. मी बियर्ड वाढवणार. जसे 100K सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील मी बियर्ड ट्रिम करेल. पूर्ण नाही काढणार, ऍटलीस्ट कमी करेल. असं केसांसारखं एवढं लांबपर्यंत चालेल. मला तर आवडतंच दाढी वाढवायला. तर 100K सबस्क्रायबर्स आपले जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मी बियर्ड काढणार नाही. हा बाजूबाजूनी थोडासा कट देईल शेपमध्ये आणायला, पण मी बियर्ड काही ट्रिम किंवा शेप करणार नाही. तर प्लीज फ्रेंड्स आपला व्हिडिओ जमेल तितकं शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक आपले व्हिडिओ बघतील आणि त्यांना आवडतील याची खात्री आहेच व्हिडिओ, आणि ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील. तुम्ही पण अजून केलं नसेल सबस्क्राईब तर आवर्जून सबस्क्राईब करा. आम्ही झोपेत असतोच तेव्हा तुम्ही पण चॅनल फटाफट सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपले 100K होतील आणि मग नंतरला ती माझी दाढी हवे तर कापू शकेल. प्लस बेबीचा फेस नाही, याच वर्षी 2023 मध्येच मी 100K सबस्क्रायबर्स आपले कम्प्लीट करेल याचं मी देखील तिला प्रॉमिस करतो. तर बेबीचा फेस रिव्हील करायचं आहे त्यासाठी फटाफट आपल्याला 10K सबस्क्रायबर्सचा टार्गेट पहिला कम्प्लीट करायचा आहे. तर लवकरात लवकर आपण 10K सबस्क्रायबर्स आपले कम्प्लीट करू. हा आपला पहिला टार्गेट आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलचा. तर तुम्ही देखील या गोष्टीसाठी सपोर्ट करा, हेल्प करा फ्रेंड्स अमेरिकेत का. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा. काही बोलायचं असेल, काही मनातलं असेल आपल्या व्हिडिओबद्दल बोलायचं असेल तर व्हिडिओ शेअर करा इतर फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील. व्हॉट्सअपवरती आरामात करू शकता तुम्ही शेअर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स, विसरू नका सबस्क्राईब करण्यासाठी. नवीन आता डेली व्लॉग्स येत राहतील ह्याची तुम्हाला खात्री देतो. तब्येत खराब नव्हती, थ्रोत इन्फेक्शन झालं होतं व पूजा पुण्याला होती, ब्लॉग काढायला नव्हतं. तब्येत खराब होती. हा तब्येत खराब होती, सॉरी बोलण्यात होऊन जात. लवकर भेटू आपण नवीन व्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स वन्स अगेन.